नमस्कार पालकांनो व शिक्षक बंधू भगिनींनो, मागील पाठामध्ये आपण लांब व आखूड वस्तू कशी ओळखायची हे पाहिले. आज आपण सर्वात लांब व सर्वात आखूड हा घटक पाहणार आहोत. वस्तूंची तुलना केली असता ज्या वस्तूची लांबी जास्त असते त्या वस्तूला सर्वात लांब वस्तू असे म्हणतात, तर ज्या वस्तूची लांबी कमी असते त्या वस्तूला सर्वात आखूड वस्तू असे म्हणतात. इथे मी तीन कार ठेवलेले आहेत. यामध्ये जर आपण तुलना केली तर या कारची लांबी ही या दोन कारपेक्षा जास्त आहे, म्हणजेच ही सर्वात लांब कार आहे. तर ही कार या दोन कारपेक्षा सर्वात कमी लांबीची आहे, म्हणून ही सर्वात आखूड कार आहे. आपण दुसऱ्या उदाहरणाद्वारे हे समजावून घेऊया की सर्वात लांब वस्तू आणि सर्वात आखूड वस्तू कशी ओळखायची. मी इथे तीन पाने ठेवलेले आहेत. या तीन पाण्यामध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर या पाण्याची लांबी ही या दोन पाण्यांपेक्षा जास्त आहे, म्हणजेच हा पाना सर्वात लांब आहे. तर या पाण्याची लांबी या दोन पाण्यांपेक्षा कमी आहे, म्हणजेच हा पाना सर्वात आखूड पाना आहे. मी इथे तीन स्क्रू ठेवलेले आहेत. त्या तीन स्क्रूचे जर बारकाईने निरीक्षण केले तर या स्क्रूची लांबी ही या दोन स्क्रूपेक्षा कमी आहे, म्हणजेच हा स्क्रू सर्वात आखूड स्क्रू आहे. तर या दोन स्क्रूपेक्षा या स्क्रूची लांबी जास्त आहे, म्हणून हा सर्वात लांब स्क्रू आहे. या तीन स्क्रूड्रायव्हरमध्ये या स्क्रूड्रायव्हरची लांबी ही सर्वात जास्त आहे, म्हणून हा स्क्रूड्रायव्हर सर्वात लांब आहे. तर या स्क्रूड्रायव्हरची लांबी ही या दोन स्क्रूड्रायव्हरपेक्षा कमी आहे, म्हणून हा सर्वात आखूड स्क्रूड्रायव्हर आहे. अशा प्रकारे आज आपण लांबीनुसार सर्वात लांब व सर्वात आखूड कसे ओळखायचे हे शिकलो.